विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था कमालीची बिघडली असून त्या प्रदेशात महिला सुरक्षित नाहीत. नुकतेच हतरज जिल्ह्यातील युवतीसोबत कुकर्म करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून या घटनेतील नराधम आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी व अशा विद्रुत गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदे निर्माण करावे अशी मागणी करणारे निवेदन भद्रावती शिवसेना महिला आघाडीतर्फे 5 ऑक्टोबरला तहसीलदार तथा ठाणेदारांना देण्यात आला आहे. या घटनेत योगी शासन सुद्धा दोषी असून या सरकारने आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत संपूर्ण घटना दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. या घटनेतील पीडित युवतीच्या कुटुंबियांना संरक्षण देऊन पीडितेला न्याय द्यावा अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष माया नारळे, उपाध्यक्ष शीला अगलावे, तालुका अध्यक्ष संगीता डाहुले, रजनी डंभारे, युवा सेनेचे जिल्हा समन्वय तथा नगरसेवक पप्पू सारवान व कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते. मुलीजवळ अत्याचार केलेला आहे, बलात्कार केलेला आहे आणि तिला तिची जीभ कापलेली, अत्याचार करून ह्या चौघांनी त्याला मोकट सोडलेला आहे. तिच्या नावाचा अर्ज सुद्धा त्यांनी घेतलेली नाही, कंप्लेंट सुद्धा लिहून नेलेली नाही. 5 दिवसानंतर सुद्धा त्यांनी जाऊन चक्र मारल्या तरी त्यांना टाळाटाळ करायचा प्रयत्न करून राहिलेले आहे. हेच चालू आहे का, ह्या सरकारने काय केलेलं आहे? मग आपले जे BJP सरकार आहे, मोदी साहेबांना मी म्हणू इच्छितो की 1 दिवसामध्ये नोटबंदी करू शकता, 1 दिवसामध्ये सरकार बदलू शकता रात्रीच्या रात्री, मग त्या बलात्कार करणेवाल्याला का नाही जाऊ शकत? मी बोलत आहे की आता जेव्हा लेडीज एकट्या फिरत आहे, मुलीच सोडून द्या, लेडीजवरही हा अत्याचार होऊन राहिलेला आहे. लेडीज आता कोणा कोणाला घेऊन सोबत फिरणार आहे? स्वतः आपली गाडी घेऊन स्वतः फिरत राहतात, एकटं जातात, कुठले काम असतात ते स्वतः करायची कोशिश करतात. तेव्हा त्यांच्या रस्त्यात पेट्रोल खतम झालं, काही झालं आणि एखाद्याला व्यक्तीला मदत मागितली सांगितली तर त्यांच्यासोबत असे गलत व्यवहार केले जावं का? हे गलत व्यवहार नाही झाले पाहिजे. यासाठी माझी पण एक हे आहे, विनंती आहे की अशा लेडीजला, अशा मुलींना सर्व मदत करावी आणि अशा नराधर्मापासून त्यांची पण बचाव करावा. आणि नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. तुमची आमच्या सुरक्षेची जबाबदारी आमच्यावर सोपवून द्यायची. जसे मुलन देवी सोबत जो अत्याचार झाला, जो बलात्कार झाला, तिने स्वतःच्या हातामध्ये सूत्र घेऊन, बंदूक घेऊन ती जसे सगळ्याला एकमागे एक करून तिथे शूट करून तिने स्वतःचा जसा न्याय घेतला आणि खासदार बनल्या, तसं त्यांनी म्हणावं की ही जबाबदारी आम्ही नाकारतो, तुम्ही घ्या, तुमची सुरक्षा तुम्ही करा आणि लायसन द्या, आम्ही स्वतःची सुरक्षा आम्ही स्वतः करू आणि आमच्या परिवारांची, आया बायांची इज्जत आणि अब्रू आम्ही वाचवू. श्याम चटपलीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.